दहा ऑगस्ट पर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होतील असं सांगण्यात येत होतं जेव्हा अजित पवार सत्तेत सहभागी झाले त्या दिवसापासून शिंदे जाणार आणि दादा येणार अशा चर्चांना आला होता अजित पवार देखील आपण सुपर डेप्युटी सीएम ठरणार हे कृतीतून दाखवत होते पण या सगळ्याचा अंतिम निकाल काय लागतोय तर अजित पवारांचे पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आलाय खरंच अजित पवारांचे पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू झालाय का तर असे आरोप तरी होऊ लागलेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी देखील दादांच्या दादागिरीला भाईगिरीचा लगाम म्हणत टीका केली पण खरंच असं होतंय का अजित पवारांचे पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू झालाय का पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोल अजित पवार सहभागी झाले तेव्हा जे टेन्शन एकनाथ असेल तेच टेन्शन देवेंद्र फडणवीसांना देखील असणार प्रमुख कारण म्हणजे अजित पवार हे या दोन्ही नेत्यांना पॉलिटिकली सिनियर आहेत अजित पवार पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा एकनाथ शिंदे आमदार देखील नव्हते आणि देवेंद्र फडणवीस नुकतेच आमदार झालेले विधानसभेतला अजित पवारांचा कार्यकाळ बत्तीस वर्षांचा शिंदेचा विधानसभेचा कार्यकाळ एकोणीस वर्षांचा तर फडणवीसांचा विधानसभेतला कार्यकाळ तेवीस वर्षांचा आहे त्यातही अजित पवारांचा सत्तेत राहण्याचा कार्यकाळ हा एकूण बावीस वर्षांचा आहे तर शिंदेचा सत्ताधारी म्हणून असण्याचा कार्यकाळ नऊ वर्षांचा तर देवेंद्र फडणवीसांचा सत्तेचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा आहे आता सत्तेचा सहा किंवा नऊ वर्षांचा अनुभव व त्यासमोर अजित पवारांचा सत्तेत बावीस वर्ष असण्याचा अनुभव याचा विचार करता येणाऱ्या काळात सबकुच दादा असणार हे स्पष्ट होत होतं कारण इतका प्रदीर्घ काळ सत्तेत असल्याने प्रशासन वापरून घेण्याची क्लुप्ती अजित पवारांना चांगली हे प्रशासकीय कौशल्य वापरण्यास सुरुवात केली आहे उदाहरण द्यायचं झालं तर गणेशोत्सवानिमित्त मंडळांची बैठक पालकमंत्री बोलावत असतात नियोजन करत असतात पण अजित पवारांनी अशी बैठक घेतली इतक्यावर अजित पवार थांबलेले नाहीत तर पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांपासून ते पुणे आयुक्त विभागीय आयुक्त चे आयुक्त अशा सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका बोलवण्याचं सत्र अजित पवारांनी लावलंय काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शह देताना नियंत्रण कक्षाची बैठक लावली होती ठाकरे सरकार असताना राज्यातल्या प्रमुख प्रकल्पांवर नजर ठेवण्यासाठी ठाकरेंनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटची म्हणजे नियंत्रण कक्षाची स्थापना केली होती मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी नियंत्रण कक्षाऐवजी स्वतंत्र अशी वॉर रूम तयार केली राधेश्याम मोपलवार यांच्या माध्यमातून वर रूम मार्फत शिंदेने राज्यातल्या महत्वाच्या प्रोजेक्टवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली या गोष्टीला शह देत अजित पवारांनी पुन्हा प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट अर्थात नियंत्रण कक्षाची बैठक घेतली होती या बैठकीपासून राधेश्याम मोपलवारांना दूर ठेवण्यात आलं होतं त्यावेळी देखील अजित पवार प्रशासनाचा वापर करत शिंदे फडणवीसांना शह देत असल्याच्या बातम्या रंगल्या होत्या त्यातच काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी चारशे कोटींचा निधी रोखल्याने चंद्रकांत दादा पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती अजित पवारांनीच केंद्रातून मिळणाऱ्या कर्ज प्रकरणात जाचकाटी टाकल्याने टीम देवेंद्र नाराज झाल्याची बातमी आली होती हा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांना फिरवावा लागला होता अजित पवार पॉलिटिकल सिनियर असल्याची जी भीती होती तीच खरी ठरताना दिसते साहजिकच याच गोष्टीमुळे कुठेतरी अजित पवारांचे पंख छाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला असल्याचं बोललं जाते आता या गोष्टीला कोणते आधार दिले जात आहेत ते पाहूयात पहिला आधार म्हणजे अजित पवारांनी नाकारलेल्या फाईल्स वाया फडणवीसांमार्फत येण्याची लावलेली सोय झालं असं की लोकसत्ता या दैनिकाने अजित पवारांच्या वित्त विभागाने नकार दिलेल्या फाईल्स आता फडणवीसांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत जाणार असल्याची बातमी लावली या बातमीत सांगण्यात आलं की राज्याचे मुख्य सचिवांनी एक आदेश काढलाय यानुसार अजित पवारांच्या विभागाची फाईल थेट मुख्यमंत्र्यांकडे जातात ती फडणवीसांच्या नजरेखालून मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर येईल याचा नेमका अर्थ काय तर अजित पवारांच्या अर्थ खात्याकडे वेगवेगळ्या विभागाकडून धोरणात्मक निर्णय किंवा अधिक रकमेच्या फाईली मंजुरीसाठी येत असतात आलेल्या या फाईल्स योग्य आहेत का अर्थसंकल्पात तशी तरतूद आहे का नसेल तर कितीचा खर्च वाढेल असे विविध शेरे देऊन ही फाईल मंजूर होऊन मुख्यमंत्र्यांकडे जात असते आता मात्र ही फाईल वित्त मंत्रालयानंतर फडणवीसांच्या टेबलवर जाईल व तिथून ती मुख्यमंत्र्यांकडे येईल वित्त विभाग अर्थात अजितदादांचा विभाग वेगवेगळ्या विभागांवर वाढत असलेला कंट्रोल पाहूनच हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येते त्यामुळेच मंत्रालयात अजित पवारांचे पंख छाटण्याचा प्रकार सुरू झाल्याच्या बातम्यांनी वेग पकडला अजित पवारांचे पंख छाटण्यास सुरुवात झाली असं सांगण्यासाठी दुसरा आधार दिला जातोय तो फडणवीसांनी अजित पवारांचा निर्णय पलटवल्याच्या घटनेचा एनसीडीसी मार्फत राज्यातल्या सहा साखर कारखान्यांसाठी पाचशे चोपन्न पॉईंट चोपन्न कोटींचं कर्ज मंजूर झालं होतं मात्र झालं असं की वित्त मंत्रालयाने सहकार विभागामार्फत हे कर्ज हवं असेल तर वाढीव अटी टाकल्या कारखान्याच्या संचालकांनी वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीचं पत्र द्यावं कारखान्याच्या जागेवर सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा चढवावा घाण खत व दस्तऐवजावर सहाय्याचे अधिकार सरकारला द्यावेत अशा प्रकारच्या अटी अजित पवारांच्या विभागामार्फत टाकण्यात आल्या हर्षवर्धन पाटील मुन्ना महाडिक अभिमन्यू पवार विजयसिंह मोहिते पाटील आणि रावसाहेब दानवे अशा नेत्यांची सत्ता असणारे हे कारखाने होते अजित पवारांचा हा निर्णय म्हणजे एक प्रकारे भाजपच्या नेत्यांवर केलेली कुरघोडी होती या निर्णयानंतर हे शिष्टमंडळ फडणवीसांना भेटलं व फडणवीसांनी ही अट दूर करण्याचे आदेश दिले अजित पवारांनी घेतलेला निर्णय फडणवीसांनी पलटवला त्यानंतर सत्तेत आपणच बॉस असल्याचं फडणवीसांनी दाखवून दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या अजित पवारांचे पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू झालाय असे सांगण्यासाठी तिसरा आधार दिला जातोय तो पालकमंत्रीपदाचा पुण्याच्या पालकमंत्रीपदात अजित पवारांची ढवळाढवा वाढलेली आहे अजित पवार प्रशासकीय बैठका घेत आहेत तसेच नितीत देखील हस्तक्षेप करतायत अजित पवार पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी उत्सुक आहेत ही गोष्ट जगजहेर आहेच असं असलं तरीही सत्तेत सहभागी होऊन दोन महिने होत आले तरीही अजित पवार गटाला पालकमंत्रीपदाचं वाटप करण्यात आलेलं नाहीये नाशिक बीड रायगड पुणे सोलापूर या जिल्ह्यांसाठी अजित पवार गट आक्रमक असणार आहे यातही पुणे नाशिक रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून वाद होणार आहेत अजित पवार गटाला बूस्ट करण्यासाठी पालकमंत्री पदाचं वाटप लवकरात लवकर करणं गरजेचं आहे पण जाणीवपूर्वक हा निर्णय लटकवून भाजप अजित पवार गटाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे आता या तीन घटनांचे संदर्भ देऊनच अजित पवारांचे पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू झाला असल्याचं बोललं जात पण महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे अजित पवारांना बॅकफूटवर ढकलून भाजपचा काय फायदा कारण येणाऱ्या लोकसभेत इंडियाची वाढणारी ताकद शरद पवारांना मिळणार बळ याचा विचार करून केंद्रीय हायकमांडला अजित पवारांमागे बळ उभं करणं गरजेचं आहे शरद पवारांसोबत सामना करायचा असेल तर अजित पवारांना बळ देऊनच तो करता येऊ शकतो अशा वेळी आक्रमक न होता शांतपणे बळ वाढवण्याचं स्किल मात्र अजित पवारांना स्वीकारावं लागणार आहे आणि नेमकं याच ठिकाणी अजित पवार बॅकफुटला येताना दिसत आहेत अजित पवार आपल्या नेहमीच्या शैलीच्या विरोधात जाऊन शांतपणे आपलं बळ वाढवतात की बळ वाढतंय असं सांगून बॅकफुटवर फेकले जातात हे त्या काही दिवसात कळेलच तुर्तास तरी अजित पवारांचे पंख छाटण्याचा कार्यक्रम केला जातोय असं म्हणणं धाडसच ठरतं बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका